नमस्कार, मी भाग्यश्री लेले, राहणार दादर मुंबई। सर्वप्रथम मी नीती ग्रुपचे आभार मानू इच्छिते की त्यांनी आम्हाला आमची पाककृती सादर करण्यासाठी एवढा मोठा इंटरनॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे। थँक्यू सो मच नीती। आणि आता नीती क्रिएशन्स आयोजित श्रावण महोत्सव 2021 या इंटरनॅशनल डिजिटल पाककृती स्पर्धेमध्ये मी माझ्या दोन पाककृती सादर करणार आहे। त्यापैकी पहिली आहे मॅजिक ऑफ ग्रीन आणि दुसरी आहे मिश्र डाळींची फिरणी विथ मँगो पाको। चला तर मग आपण माझी पहिली रेसिपी जी आहे मॅजिक ऑफ ग्रीन याच्या आपण साहित्याकडे जाऊ। हे आहे पालकची पाने धुवून स्वच्छ केलेली आहेत, मिठाच्या पाण्यात धुतलेली आहेत। ही आहेत काही पुदिन्याची पाने। हे आहे शहाळ्याचं पाणी आपल्याला लागणार आहे। हे आहे किवीचे अर्धा किवीचे तुकडे केलेले आहेत। हे 8 ते 10 अननसाच्या फोडी आहेत। हे चिमूटभर आपण सैंधव मीठ वापरणार आहोत आणि हे अर्धी काकडी आपल्याला घ्यायची आहे या ज्यूससाठी। आणि आपण हा मध वापरणार आहोत अर्धा टीस्पून किंवा तुमच्या आवडीनुसार। तर सर्वप्रथम आपण हे साहित्य आपण हे सर्व साहित्य जे आहे हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊया। त्यासाठी एकत्र सगळे आपण यामध्ये घालूया। आणि आता ह्या सजावटीसाठी आपण किवीचे आणखीन काकडीच्या फोडी घेतलेल्या आहेत। पुदिन्याची पानं घालूया, काही 8 ते 10 पुदिन्याची पानं घालूया। आणि हा जो पालक आहे हा आपण असाच हातानेच इकडे हे करायचा आहे, असं कापून आपण यामध्ये घालूया। आणि यामध्ये आता आपण हे अर्धा कप किंवा 1 कप आपण हा साधं पाणी तुम्ही पण वापरू शकता किंवा मी इथे शहाळ्याचं पाणी घेतलेलं आहे। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं ब्लेंड करून घेऊया। हा ज्यूस, हा मॅजिक ऑफ ग्रीन ज्यूस मिक्सरमध्ये आता छानपैकी ब्लेंड करून झालेला आहे। आता आपला आपण आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार 1/2 टीस्पून ते 1 टीस्पून मध घालूया आणि व्यवस्थित आपण तो मिक्स करून घेऊया। तयार झाला आपला मॅजिक ऑफ ग्रीन ज्यूस। आणि आता हा आपण ज्यूस आता आपण सर्विंग ग्लासमध्ये आपण ओतून सर्व्ह करूया। काही काही वेळेस कोणी हा ज्यूस गाळून पण घेऊ शकता, पण मी शक्यतो हा ज्यूस गाळत नाही, तसाच घेते। त्यामुळे आपल्याला त्याच्यातील सगळे फायबर्स वगैरे संपूर्णपणे सगळ्याचा आपल्याला लाभ होतो। आता आपण सर्व करताना आपण थोडंसं त्याच्या डेकोरेशन करूया। काकडीचा तुकडा हा झाला, किवी नंतर हे थोडे पुदिन्याची पानं। आणि तुम्हाला हवं असल्यास यावर थोडंसं सैंधव मीठ आपण तुम्ही थोडं स्प्रिंकल करू शकता। तर हा झाला आपला मॅजिक ऑफ ग्रीन ज्यूस तयार। ह्या ज्यूसचं असं वैशिष्ट्य आहे की सकाळच्या वेळात घाई गडबडीच्या वेळेत आपला वेळेची बचत करणारा हा ज्यूस आहे। तसाच खूप हेल्दी आहे आणि आपली भाजी किंवा सॅलड्स याला उत्तम पर्याय आहे। आपण याला डिटॉक्स ज्यूस पण म्हणू शकतो। अँटीऑक्सिडंट आहे, आपल्या शरीरातील विषद्रव्य बाहेर फेकली जातात। तसंच जे आपल्या वॉटर रिटेन्शन असतं, आपलं पफिनेस फिलिंग असतं,
तसंच जो फटीक असतो तो यामुळे हा ज्यूस आपण जर घेतला सकाळच्या वेळेत तर दिवसभर आपण हे सगळं नाही सांगून दिवसभर आपण तरतरीत राहतो, फ्रेश राहतो. अजून याचा म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जे फ्रुट्स आहेत त्यामधला व्हिटॅमिन सी तुम्हाला उपयोगाला येतं. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यात शहाळ्याचं पाणी किंवा नारळाचं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे तुमची स्किन हेल्दी राहते, डायजेशनला तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो, आणि तिसरं म्हणजे दिवसभर तुमची बॉडी हायड्रेट राहते. तर असा हा मॅजिक ऑफ ग्रीन ज्यूस, सर्वांनी करून बघावा. नमस्कार. चला तर मग आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जाऊया. दुसरी रेसिपी माझी आहे मिसळ डाळीची फिरणी विथ मँगो पाटे. तर त्याच्या आपण रेसिपीच्या साहित्याकडे जाऊया. या साहित्य आहे आपले, हे मुगडाळ आहे, ही उडीद डाळ आहे, चणा डाळ आहे, आणि हे तांदूळ आहे फिरणीसाठी लागणारे. हे आपण चारही गोष्टी या आपण 5 ते 6 तास पाण्या स्वच्छ आधी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायच्यात, आणि नंतर मग अशा या पद्धतीने चाळीमध्ये निथळत ठेवायच्यात, आणि नंतर मग आपल्याला ह्या आपल्याला सरभरीत दळून घ्यायच्यात. हे आहे आपल्या फुल फॅट क्रीम. हे आहे मँगो पल्प जो मी आधीच करून ठेवलेला असतो मँगोच्या सीझनमध्ये. साधारण करायचं असेल तर 4 आंबे आणि त्याला 1 वाटी साखर घेऊन शिजवून घ्यायचा, आणि गार झाला की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, वर्षभर चांगला राहतो. तर हा आपण इथे घेतलेला आहे मँगो पल्प. हा आहे कमी जास्त आवडीनुसार ही आहे आपण गुळ घेतला आहे. नंतर हे घेतलं आहे ओला नारळ आणि त्याचं हे दूध. हे आपल्याला माहितीच आहे की ओला नारळ मिक्सरमध्ये घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी अशासाठी घालायचं की नारळाचा हा जो रस आहे हा नारळाचा रस आपला खूप छान निघतो. तर हे एकदा फिरवून घ्यायचं, परत तो पिस ह्यांनी गाळण्याने गाळायचा, परत तो जो चोथा येईल त्यामध्ये परत गरम थोडं कोमट पाणी घालायचं आणि परत मिक्सर फिरवून घ्यायचा आणि परत ते गाळायचं. तर अशा पद्धतीने हा तो नारळाचं दूध आपण घेतलेलं आहे. हे आहे काजू बदाम पिस्ताचे बारीक तुकडे पावडर, आणि आहे ही वेलची पावडर. तर आपण आता प्रथम आता कृतीकडे जाऊया. आपण हे प्रथम हे जे दूध आहे ते आपण आठवण्यासाठी थोडंसं आठवून घेऊया. त्यासाठी आपण ते बारीक साधारण बारीक गॅसवर आपण हे आठवण्यासाठी ठेवूया. आणि आता दूध तोपर्यंत आटतंय तोपर्यंत हे जे या मिश्र डाळ आहे ही आपण मिक्सरमध्ये चांगली मिक्स ही जी सरभरीत करून घेऊया आपण. म्हणजे सरभरीत करण्याचा हेतू असा की त्यामध्ये आपल्याला फिरणीचं चांगलं टेक्स्चर येईल. तर आपण ही आता ही मिक्सरमध्ये सरभरीत अशी वाटून घेऊया ही डाळ. आपण आता ही सगळी जी मिश्र डाळ आहे हे मिक्सरमध्ये आपण अशी ही सरभरीत अशी वाटून घेतलेली आहे कारण आपल्याला ते फिरणीचं टेक्स्चर हवंय म्हणून. तर आता आपण इथे हे दूध पण असं चांगलं उकळत गेलेलं आहे, उकळत आहे. आता आपण ह्यामध्ये या मिश्र डाळीचे आपण हे जे हे केले सर्वरित जे वाटण केले ते आपण यामध्ये घालूया. आणखी सतत ढवळत राहायचे म्हणजे ते ही खाली नाही लागली पाहिजे, त्याचा गोळा नाही राहायला पाहिजे. कारण हे डाळ जी आहे ही सारखी मग सतत जर आपण ढवळलं नाही तर ते आपली खाली लागू शकतो फिरणी. म्हणून मग ही पूर्ण ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ जे आहे त्याच्यातले ते पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे पूर्ण ते शिजेपर्यंत. हे बघा हे संपूर्ण जर आपण असं ढवळत राहिलं तर त्याच्या गुठळ्या होणार नाही. तर इथे 1-2 गुठळ्या वाटतात त्या कमी सतत घालवल्याने मग त्या आपल्या कमी होतील. आता हे बघा ही जी ही आहे फिरणी जी आहे ही आपण दुधात शिजवतो आणि दुधात शिजवतोय त्यामुळे प्रोटीन पॅक्ड अशी ही रेसिपी आहे. कारण ऑलरेडी डाळींमध्ये प्रोटीन असतात, दुधामध्ये प्रोटीन असतात, त्यामुळे आपल्याला ह्या सध्याच्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला जी प्रोटीनची आवश्यकता आहे, जी करोनाशी फाईट करण्यासाठी आपल्याला प्रोटीन शरीर लागतात, तर ही जी रेसिपी आहे ही नक्कीच आपले प्रोटीनची हे करू शकेल, पूर्तता करू शकेल ही रेसिपी. तसंच आपण ह्याच्यामध्ये गुळ वापरणार आहोत. तर गुळ म्हणजे आपल्याला माहिती आहे इन्स्टंट एनर्जी मिळते त्यांनी. आणखीन गुळामध्ये गुळ हा मुख्य आयनचा स्रोत आहे त्यामुळे हिमोग्लोबिन आपलं वाढतं गुळामुळे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकली जातात,
अजून एक गुळाचा गुणधर्म म्हणजे आपल्या जी शरीराची हाडं आहेत ती गुळ खाल्ल्यामुळे ही हाडं जी आहेत ती मजबूत होतात आणि त्या कारणाने हाडं पिंड जर मजबूत झाली तर आपला बेसिकली मग आपला स्टॅमिना आहे आणि इम्युनिटी जी आहे ती नक्कीच वाढणार त्याच्यामुळे. परत आता आपण त्याच्यावर मँगो पार्फे आपण हे करणार आहोत. आंब्याचा पल्प जो मी म्हटला आहे तो पल्प वापरणार आहोत आपण. आता आंबा म्हटला की कोकणचा राजा, आणखीन कोकणच्या राजाचे काय सांगतो मी किती गुणधर्म आहे की त्याच्यातलं पण महत्त्वाचे असे की व्हिटॅमिन ए आणि सी याचं मुख्य स्रोत आहे, शिवाय मिनरल्स आहेत. हे आपण त्याच्याबरोबर मँगो या मिश्र डाळींच्या फिरणीबरोबर हा मँगो पार्फे क्लब केला तर आपल्याला दोन्हीचे आपल्याला फायदे होऊ शकतात. शिवाय आपले ड्रायफ्रूट्स आहेत तर ड्रायफ्रूट्समधनं सुद्धा आपल्याला एनर्जी मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला ह्या सध्याच्या काळामध्ये सतत कुठेही लो आपली एनर्जी होता कामा नये यासाठी हेल्दी असं फूड खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी म्हणूनच मी आजची ही हेल्दी अत्यंत मिश्र डाळीची फिरणी विथ मॅंगो पार्फे ही हेल्दी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकाल की हळूहळू ते सगळं संपूर्ण डाळी आणि हे शिजत आलेलं आहे. आता थोडा वेळ लागेल अजून त्याला, तर पण सतत आपण हे फिरणी सतत हलवत राहायची म्हणजे मग ती खाली लागणार नाही आणि गुठळ्या होणार नाहीत आणि चांगलं त्याला टेक्स्चर येईल. आपण हे जरा अजून काही वेळ आपण असं हे करून घेऊया, शिजवून घेऊया ही फिरणी. हे बघा हळूहळू शिजत आहे आणि नंतर आता हे फिरणी जी शिजती आहे ती जरा थोडी आपण गार करून घ्यायची आणि मग गार करून झाल्यावर मग त्याच्यामध्ये नारळाचं दूध आणखीन गूळ घालायचं आहे. कारण गरम ह्याच्यामध्ये जर घातलं तर ते फिरणी फाटू शकतं. आपण आता ही हे करून घेऊया, काय फिरणी शिजवून घेऊया आणि थोडी गार करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपली फिरणी आता छान शिजलेली आहे, व्यवस्थित एकजीव झालेली आहे. आता आपण यामध्ये वेलची पावडर आणखीन आवडीनुसार हे घालूया, काजू पिस्ता बदाम आणि केशर हे एकत्रच केलेले आहे मी, तर ह्याची पावडर घालून याचं परत याला व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे सगळ्याचा, काजू पिस्ता आपले बदाम आणि केशराचा. आपण जरा अजून हे 2 मिनटं ढवळून घेऊया म्हणजे ते चांगलं सगळे ड्रायफ्रूट मिक्स होतील याच्यामध्ये. तुम्ही बघू शकाल सुंदर रंग आला आहे, केशर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत आहे आणि आपला हळूहळू केशर रंग त्या फिरणीला मध्ये उतरतो आहे त्या केशराचा रंग. आपण आता गॅस बंद करूया आणि आता ही फिरणी जरा आपण गार करून घेऊया. आता तोपर्यंत आपल्याला हे जो गूळ आहे हा जो गूळ आहे आणखीन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही, कारण इथे आपण मँगो पार्फे त्याच्यात साखर घातलेलीच आहे. तर हा गूळ जो आहे तो आणखीन यामध्ये हे नारळाचं दूध घालून आपण गूळ हा विरघळून घेऊया याच्यामध्ये, कारण याला थोडा वेळ लागेल असा हा नारळाच्या दुधामध्ये गूळ विरघळून घेऊया. आता आपले हे फिरणी चांगली बऱ्यापैकी कोमट झालेली आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी नारळाच्या दुधामध्ये गूळ मिक्स करून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये थोडासा असा घालूया. आपल्याला जसं साधारण हवे त्या पद्धतीने तेवढे घालायचे, जसं गोड वगैरे हवं असेल त्या पद्धतीने ते सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता सर्विंग ग्लासमध्येही फिरणी घालून सर्व करूया. त्यासाठी आपण सर्विंग ग्लासमध्ये तयार झालेली फिरणी घालू. त्यामध्ये आपल्याला हा मँगो पल्प जो आहे त्याचा लेअर द्यायचा आहे.
का लेयर असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. आपला डिस्टिंक्ट असा दिसला पाहिजे. हा झाला आपला मँगो पल्पचा लेअर देऊन झालेला आहे. आणि आता ह्याच्यावर आपण काजू बदाम पिस्ता याच्या ह्यानी पूड जी आहे ह्यानी अशी गार्निश करूया. ओके, गार्निशिंग आपण झालेलं आहे. आता याचं आता हा जो आहे हा आपला मिक्स डाळींची फिरणी विथ मँगो पार्फे तुम्हाला दिसत असेल. पूर्ण मँगोचा एक वरती लेअर, आणखीन वरती आपण हे काजू बदाम पिस्त्याने सजावट केलेली आहे. आता आपण हे अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घेऊया आणि आपली तयार. आत्ता मँगो पार्फे मिक्स डाळीची फिरणी विथ मँगो पार्फे आता सेट झालेलं आहे आणि आता खाण्यासाठी तयार आहे. आपण बघू शकता नमस्कार परत तुम्हाला थँक्यू सो मच मिती ग्रुप. थँक्यू सो मच.